मराठी ते धड़क ते धड़क। ग्राहकांनो आता पेट्रोलच्या वाढत्या दराची चिंता सोडा, कारण शुभ्रासा इलेक्ट्रिक मोटर्स आपल्यासाठी घेऊन आले आहेत इलेक्ट्रिक स्कूटरचे भव्य शोरूम, तेही आपल्या विटा शहरामध्ये। केवळ 50,000 रुपयांपासून विविध मॉडेल मध्ये उपलब्ध असणारी आणि जास्त मायलेज देणारी रिमार्क कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर केवळ 6 ते 10,000 रुपयांच्या डाउन पेमेंट वर आजच बुक करा। अधिक माहितीसाठी 95 11 86 17 19 या क्रमांकावर संपर्क करा। केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काळसा जिओ मराठी न्यूज। विड्यातील सुप्रसिद्ध वारे हॉस्पिटल वादाच्या भोवऱ्यात अडकलंय। वडिलांच्या मृत्यूनंतर प्रशांत कदम यांनी वारे हॉस्पिटल विरोधात आक्रमक भूमिका घेतलीय। डॉक्टर राहुल वारे यांना पाठीशी न घालता त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अन्यथा अंगावर पेट्रोल ओतून तहसील कार्यालयासमोर पेटवून घेऊ, असा दणदणीत इशारा प्रशांत कदम यांनी प्रशासनाला दिलाय। या इशाऱ्यानंतर प्रशासनात देखील मोठी खळबळ उडालीय। विड्यातील सुप्रसिद्ध श्री हॉस्पिटल अर्थात वारे हॉस्पिटल मध्ये काही दिवसांपूर्वी प्रताप कदम यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता। यावेळी हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळे वडिलांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांचा मुलगा प्रशांत कदम यांनी केला, तर दुसरीकडे हॉस्पिटलच्या बिलात देखील मोठा घोळ असल्याचा गंभीर आरोप प्रशांत कदम यांनी केला, तर बिलात सुमारे 3,200 रुपयांचा घोळ असल्याचं देखील प्रशासनाने मान्य केले आहे। शिवाय डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच वडिलांचा मृत्यू झाल्याचा आरोप प्रशांत कदम यांनी केला आहे। याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही प्रशासन वारे हॉस्पिटलवर कारवाई करत नाही असे सांगत आक्रमक झालेला प्रशांत कदम यांनी डॉक्टर राहुल वारे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अन्यथा सोमवार 5 जुलै रोजी तहसील कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करणार आहे, असा दणदणीत इशारा कदम यांनी प्रशासनाला दिलाय। बघूयात ते नेमके काय म्हणाले। मी प्रशांत कदम, विटा येथील रहिवासी आहे। मी माझ्या वडिलांना डॉक्टर राहुल वारे यांच्या कोविड हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी ॲडमिट केलं होतं। 2 तारखेला माझ्या वडिलांची डेथ झाली। डेथचं टायमिंग हॉस्पिटलमध्ये अजून कन्फर्म नव्हतं, किंवा त्यांनी व्हेंटिलेटर कधी लावलं हे कन्फर्म नव्हतं। त्यांना काय, फक्त टोटली त्यांच्या निष्काळजीपणामुळे माझ्या वडिलांची डेथ झालेली आहे। आणि ह्याच्यासाठी मी परत त्यांनी बिलं तणकून लावलीत। आम्ही बिलामध्ये जे फरक होते ते तर लक्षात आणून दिले। आम्ही त्यांच्यावर आरोप पण करतो आहे की तुमच्यामुळे आमचा पेशंट दगावला आहे। ह्याच्यासाठी आम्ही त्यांच्यावर बोलणं केलं, त्यावेळेस त्यांनी फक्त 3245 रुपयाचा फरक काढून आम्हाला ते फरक आमच्या अकाउंटला पाठवला आणि शांत बसा म्हणून सांगितलं मिटवून घ्या। आणि ह्याच्यामध्ये कसं आहे, फक्त डॉक्टरांच्या हलगर्जीपणा आमच्या वडिलांची डेथ झाली आहे। आम्हाला त्याच्यासाठी न्याय पाहिजे। मी तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांना त्याचे अर्ज दिले, तक्रार दिली, कोणीसुद्धा ह्याच्यावर पाहिजे अशी दखल घेतलेली नाही। किरकोळ बिलाचा फरक काढून देते। आमचं मेन म्हणणं उपचारांमध्ये हलगर्जीपणा झाला आहे, ह्याच्यावर कोणीसुद्धा लक्ष नाही दिलेलं। आणि माझं त्यांना एक मी आता निवेदन दिलं आहे, जर ह्यांनी सोमवारपर्यंत जर त्या दवाखान्यावर हॉस्पिटलवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल नाही केला तर मी सोमवारी सगळ्या अधिकाऱ्यांसमोर तहसील कार्यालयासमोर सोमवारी अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहन करणार आहे। ह्याच्यामध्ये जर त्यांना माझ्यावर गुन्हा दाखल करायचा असेल तर गुन्हा दाखल करू शकता, पण मला माझ्या कुटुंबाला वडिलांना न्याय मिळवल्याशिवाय मी शांत बसणार नाही आहे। आणि तो फक्त या दवाखान्याच्या हलगर्जीपणामुळे झालं आहे, वरून माझ्यावर दबाव आणला जातो आहे तुमच्यावर गुन्हा दाखल होईल हे होईल ते होईल, मला याची काय फरक पडत नाही। मला जोपर्यंत दवाखान्यावर तुमची कडक कारवाई आणि गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मी काही शांत बसणार नाही। मी सोमवारी आत्मदहन करणार आहे। उत्कृष्ट प्रकारची खडी क्रश सँड, विदाउट डस्ट क्रश सँड, वॉशेबल प्लास्टर सँड, वॉशेबल क्रश सँड, फरशी ग्रिड इत्यादी वस्तू 1 ब्रास 2 ब्रास आणि 4 ब्रास मध्ये आणि अगदी माफक दरात मिळणारे विट्यातील एकमेव ठिकाण व्हीपी कन्स्ट्रक्शन अँड सप्लायर्स। चला तर मग दर्जेदार कंपनीचा माल बांधकामाच्या ठिकाणी त्वरित मिळवण्यासाठी 90 75 96 46 22 या क्रमांकावर संपर्क करा। जिओ मराठी ते धडक ते धडक।